खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाचं दुर्दैव म्हणणं लागतंय काय तर मला कळत नाही की ज्या केंद्र सरकारच्या इशाऱ्यानुसार त्या खासदारांना 2 वर्ष घरापासून दूर राहावं लागलं, त्यांची प्रॉपर्टी जप्त केली, ईडीने सगळीकडे छापेमारी केली, ईडीच्या छापेमारीमध्ये सगळं काय ते घबाड मिळालं आणि ईडीच्या तुरुंगात जाणाऱ्या आरोपी महिलेकडून नरेंद्र मोदी साहेबांना राखी बांधून घ्यावी लागते. म्हणजे 130 कोटी जनतेच्या या भारतामध्ये ईडीच्या आरोपीच्या हातून नरेंद्र मोदी साहेबांना राखी बांधून घ्यावं लागतं यासारखं दुसरा काय विनोद असू शकतो. माय गोगण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.